पदाधिकारी आमचे तुम्हा सर्वांचे चहिते आवडते शिवानंद शेट्टी गाया. इथे आमच्या बरोबर असलेले मनसेचे अनेक कार्यकर्ते, माझ्या सर्व भगिनी आणि भगिनी, तुम्हा सर्वांना माझा खूप खूप प्रेमाचा आदराचा मनापूर्वक मराठी नमस्कार. खूप मला गोराई म्हणायला यायचं होतं, याची दोन कारण आहेत. कारण मला गोराई हा विभाग फार आवडतो, कारण का तो शहरात असूनही एक शहर आणि एक सुंदर शांतपणे गावाचा फील आहे या जागेला. त्यामुळे मला खूप पहिल्यापासून गोराई आवडायचं. मी पूर्वी इथे फिरायला म्हणून खूप यायची, हल्ली एवढं येणं नंतर झालं नाही. पण हे जितकं सुंदर आणि रम्य चित्र मी तुम्हाला आता सांगितलं, त्याच्याच बरोबर मला असं वाटतं की जेवढा या क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाहीये, आणि आपल्याला तो करायचा आहे. आपल्याला या क्षेत्राला, गोराई म्हणजे मुंबईच्या बाहेरचा एक भाग असं ज्या लोकांच्या डोक्यात आहे ते कोणून काढून, गोराई म्हणा म्हणजे सुद्धा चमकत्या गमकत्या मुंबईचा एक भाग आहे हे लोकांच्या मनात ठासून द्यायचं, होय की नाही? अय्या मला वाटलेलं बायका म्हणजे जोरत होईल, होय की नाही? बायकांचा कसा आवाज येत नाही, होय की नाही? आता आलाय. खूप खूप छान वाटते इकडे आपल्या सगळ्यांमध्ये येऊन. मला असं पण सांगण्यात आलंय की इकडचे कोकणातले भरपूर लोक आहेत, तर मी कोकण कन्या आहे हे तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहितीच असेल, आणि त्यामुळे गोराईत येण्याचं एक मोठं कारण हे पण आहे, कारण इथे मासे फार छान मिळतात. त्यामुळे मी सांगून ठेवलंय अण्णांना की मी जेव्हा येईन तेव्हा मला जरूर इथे मासे खिलवायला पाहिजे. माझ्या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून एक व्यक्ती कधीही जास्त पुढे पुढे न येता अत्यंत शांतपणे संयमीपणे पूर्णपणे मला जर कोणी प्रोत्साहन मदत आणि सहभाग देत असेल तर हे तुमच्या समोर असलेले तुमचे आपले सर्वांचे शिवानंद शेट्टी आहेत. त्यांच्याकरता मी आतापासूनच त्यांचे मनपूर्वक आभार मानते, कारण भगिनींनो आणि बंधूंनो आपला हा लढा खूप मोठा आहे. कारण माझं नाव ऐनवेळी जाहीर झालेलं आहे, पण मी मागे हटलेले नाहीये. तुम्हा सर्वांकरता मी मागे हटलेले नाहीये. आपल्या मराठी नावाची अस्मिता जपण्याकरता मी मागे हटलेले नाहीये, कारण माझ्या समोर असलेल्या लोकांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की मराठी माणूस जेव्हा पाऊल पुढे टाकतो तेव्हा तो कधी ते मागे घेऊ शकतो का? ऐकू येत नाही, मागे घेऊ शकतो का? बस मग माझे हे घेतलेलं पुढचं पाऊल, त्याच्यामध्ये मला तुमचं सहकार्य पाहिजे. कारण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जर लोकांचा सहभाग नसेल, जर लोकांचा साथ नसेल, तर त्याच्यात मजाच नाही. एका एक छोट्याशा सिंधुदुर्ग तालुक्यातल्या गावामध्ये माझा जन्म झालाय, सगळं शिक्षण मुंबईमध्ये झालंय, कर्मभूमी माझी मुंबई आहे, माझी मातृभूमी सुद्धा एका अर्थी मुंबईत झालेली आहे, आहे म्हणजे सगळं देश असलं तरी पण मुंबई आहे. आणि त्यामुळे मुंबईची ही लाडकी कन्या, सिंधुदुर्गाची ही लाडकी कन्या आज तुमच्यामध्ये एक स्टार म्हणून नाही, एक उमेदवार म्हणूनही नाही, खरं तर तुम्हा सर्वांची प्रतिनिधी, तुम्हा सर्वांमधली एक म्हणून इथे आलेली आहे, आणि फक्त त्या नात्याने तुमचा साथ मागते आहे. याच्या व्यतिरिक्त आज मी तुम्हाला मोठी मोठी आश्वासनं देणार नाहीये, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसने तुम्हा जे लोक ज्यांना घरं नाही आहेत, जो सगळ्यात मोठा मुंबईचा मुद्दा आहे, त्यांना 500 स्क्वेअर फीट घर प्रत्येकाला देण्याचं आश्वासन केलेलं आहे. त्याचबरोबर 72,000 रुपये प्रत्येक गरीब कुटुंबाला डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जाण्याची एक अत्यंत नव्या प्रकारची न्याय नावाची योजना सुद्धा राबवणी जाण्याचे वचन दिलेलं आहे. आणि काँग्रेसमध्ये आम्ही जे वचन देतो ते आम्ही पाळतो, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला ह्याच्यामध्ये यत्किंचितही मला भीती नाही आहे किंवा विश्वास आहे माझा की तुम्हा सर्वांचा साथ मला जरूर लाभेल. आणि मी जेव्हा परत यावेळी येईल, या ठिकाणी येईन, तेव्हा मी तुम्हा सर्वांचे एक खासदार म्हणून येईन. आणि त्याच्याकरता तुम्ही सर्व आज इथे असलेले लोक आणि नसलेले लोक जोरदार टाळ्याने मला हे सांगा की तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही. અને મારે ગુજરાતી બહેનો માટે મારો જય શ્રી કૃષ્ણ. મને ગુજરાતી બહુ સારી નથી આવી,
પણ થોડી થોડી આવી છે અને મને ગુજરાતી ખાના પણ બહુ પસંદ છે. ખાના વેજ છે પણ બહુ સારું છે. મને ગુજરાતી ઢોકળો હવે હવે ઓન્ડિયો થેપલો સભી બહુ ગમે છે. તો તમે મારા માટે રેડી રાખવાનું છે અને મને વાર વાર અહીંયા બોલાવી છો અને હું આવી છું. મેં આજ કે મેરે દોષ ખતમ કરતી હું. જય મહારાષ્ટ્ર જય હિન્દ.